स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत चालणाऱ्या ललित व प्रयोगजीवी कला संकुल येथील नाट्य व चित्रपट विभागाच्या वतीने 2 दिवसीय दिग्दर्शन व नाट्यतंत्र कार्यशाळेचे समापन आज 24 जानेवारी 2024 रोजी प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाच्या प्रसंगी अपर्णा नेरलकर, चंदा रावळकर, राम चौहान, गोविंद जोशी, राहुल जोंधळे आदींचे सत्कार संपन्न करण्यात आले. आपण वाटेल तेवढा पैसा त्यांच्यावर खर्च करायला नेहमीच तयार असतो, तरीही त्यांच्याकडे असणारा वेळ आणि बाकीच्या गोष्टी यांचं अत्यंत व्यस्त प्रमाण असतं, त्यामुळे मंडळी आपल्याकडे यायला फारसे उत्सुक नसतात असाही माझा स्वतःचा अनुभव आहे. मी आळेकर सरांची ती मुलाखत मी जिचा विनोद दलेकरांना घेतली त्याचा संदर्भ देत होतो. तर आळेकर सरांनी ते संकुल उभं केलं, दलिता केंद्र त्यांनी ते कसं उभं केलं हे मी फार बारकाईनं वाचलो. ज्या पद्धतीनं आपल्याला हे संकुल उभं करता येईल का याचा प्रयत्न झालेला होता. खरं तर हे संकुल मला माहिती आहे की संचालक म्हणून किंवा एक प्रशासक म्हणून ते मी नाही उभं करू शकणार. ते जर करायचं असेल तर या शिक्षकांना करावं लागेल, इथल्या विद्यार्थ्यांना करावं लागेल आणि योगायोगानं मग अमरादापती मॅडम असतील, कैलास कुकुरवाडजी असतील, राहुल गायकवाड असतील किंवा अभिजित वाघमारे असतील, हे नाट्यशास्त्राचे प्राध्यापक किंवा शिवराज शिंदे, किरण सर आणि मोकिलवार बनू हे आमचे संगीताचे शिक्षक हे किती विद्यार्थ्यांना डिव्होशनला शिकवतात हे मी बघतोय. पण ह्या डिव्होशनच्या पलीकडं कुणीतरी एक अजून हवा असतो ज्यानं कान टोचायचे असतात असं मला वाटतं आणि ते कान टोचण्याचं काम कार्यशाळांमध्ये होत असतं. मी काल परवा एका अशाच कार्यशाळेला लेखकांची होती आणि मुंबईला मी रामभाऊ म्हाळगी पूर्वनिधीमध्ये त्या कार्यशाळेला मार्गदर्शन करायला गेलो होतो. खरं तर माझं भाषण देऊन मला परत येता आलं असतं, पण मी असं ठरवलं की नाही आपण सगळ्यांची भाषण ऐकायची आणि एक विद्यार्थी म्हणून त्याच्यात मी सहभागी झाल्यासारखं केलं. मला त्यातली एक गोष्ट फार आवडली आणि ती अशी होती की विश्वास पाटील
त्यांनी स्वतःच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. विश्वास पाटील कदाचित त्यांच्या कादंबऱ्यामुळं तुम्हाला माहिती, तुमच्या पैकी अनेकांना माहिती असतील, किंवा त्या चंद्रमुखी सिनेमामुळं पाणीपत तुम्हाला ठाऊक असतील. ते असं म्हणाले की मी जेव्हा अगदी नव्या काळामध्ये नव्यानं कथा लिहायला लागलेलो होतो तेव्हा उत्सुक कुठेही जायचो आणि कुणीतरी मला बोलवावं म्हणून वाट बघत राहायचो, वेगवेगळ्या साहित्य संमेलनात जायचो की आता माझा नंबर येईल आणि मग मी कथा सांगेन. झालं असं की खूपदा वेळ खूप व्हायचा आणि मग नवे लोक कट व्हायचे आणि जे कुणी कट व्हायचे त्याच्यात आघाडीवरचा नंबर आमचा असायचा. आम्हाला काही गोष्ट सांगतात घ्यायची नाही, आम्ही फिरमसायचो आणि आम्ही परत यायचो. एके दिवशी असंच झालं की आता आपण कथा सांगायला उठणार, आपलं नाव पुकारणार, तर संयोजक म्हणाले कार्यक्रम संपला. मी घरी आलो, नाराज झालेलो होतो. माझ्या आईनं कारण विचारलं, मी त्याला सांगितलं आणि नंतर मी बसून राहिलेला असताना वडील आले, त्यांनी माझ्याकडे बघितलं. ते म्हणाले की माझे वडील अगदी शेलार सणासारखे, आपल्या शेलार नावासारखे दिसायचे, दिपाळ विशाळ असं तसं. आणि त्यांनी आईला विचारलं की काय झालं चिरंजीवांमध्ये. आईनं सांगितलं. ते म्हणाले माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली त्या दिवशी. ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की चिरंजीव कोकणावर बसून गलोलीनं पाखरं टिपण्यापेक्षा बंदूक घेऊन जंगलात जा आणि एखादा वाघच पाहून टाका. म्हणजे वाघाला मारता मारता जर तुम्ही मरून गेलात तर लोक म्हणतील वाघाशी लढता लढता मेला, कुंपणावर पडून मेला नाही काय तो. आणि जर जिंकला तर तुम्ही वाघ मारलेला असेल. त्याचं म्हणाले मी 22 वर्षांचा होतो आणि मी ठरवलं की आपण आता बाकीचे सगळे व्याप बंद करायचे आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. मी 6 वर्ष काम केलं आणि 6व्या वर्षी म्हणजे वयाच्या 6 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी मी पानिपत नावाची कादंबरी लिहिली. ते तेव्हा 28 वर्षाचे होते. तेव्हापासून ती कादंबरी आजपर्यंत गाजते. हे खरं आहे की आज आपण 30 आणि 40 हजार रुपये घेऊन विश्वास पाटील आमच्याकडे यावेत, त्यांनी भाषण करावं असं आपल्याला वाटत असतं. मी इथं जे कलावंत आहे ते त्यांना हे सांगेन, म्हणजे मी हे सांगेन की तुम्ही ही तंत्र नाट्य तंत्राची कार्यशाळा शिकून किंवा दिग्दर्शनाची कार्यशाळा शिकून तुम्ही कितपत छान दिग्दर्शक व्हाल मला माहिती नाही, कारण तुमच्यात ते आतूनच असावं लागतं. पण तुमच्यात कितीही ते आतून असलं तरी मी असंही ऐकलेलं आहे की 100 ते 98% सराव नावाची गोष्ट ही महत्वाची असते. 2% तुमची प्रतिभा आणि प्रज्ञा ही तुम्हाला उपयोगी ठरत असते. तर तुमची ती 98% जी मेहनत आहे ती अशा कार्यशाळेमधनं त्याच्यासाठी एक ऊर्जा जगाची मिळेल अशी मला स्वतःला अपेक्षा वाटते आहे. तुमच्याकडनं अशा छान कलाकृती भविष्यामध्ये येतील. म्हणजे खरं तर दीपक सरांनी मला सांगितलं की आमच्याकडे विजयाबाई आल्या आणि विजयाबाई आल्या आणि त्यांनी 2 दिवस विद्यार्थ्यांना शिकवलं. आता विजयाबाईंनी घडवलेल्या नाट्यकृती किंवा मी काशीराम जेव्हा बघितलं होतं किंवा ते जेव्हा महानायक बघितलं होतं त्यावेळी म्हणजे ते स्टेजवरती जे घडतं आहे आणि मी जेव्हा त्याची संहिता वाचलेली होती, कारण माझा संबंध हा साहित्याचा विद्यार्थी म्हणून केवळ संहितेशी असतो आणि संहिता पाहून माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलेलं नाटक आणि प्रत्यक्ष मी रंगभूमीवरती पाहत असलेलं नाटक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता आणि हा जमीन आसमानाचा फरक त्या दिग्दर्शकामुळे निर्माण झालेला होता हे मला लक्षात आलं. तर हे जे काही आहे तुमच्याकडनं एखादी अशी अतुलनीय कलाकृती महानाट्य हे पुढच्या काळामध्ये आकाराला यावं यासाठी ही कार्यशाळा नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटत आहे. खरं तर मराठवाड्यामध्ये आपल्याकडं खूप दिग्दर्शन आणि नाट्यतंत्र हे किती महत्वाचं आहे
हे आपण या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये याचा फार सखोल अभ्यास केलेला आहे. आदरणीय डॉक्टर दीपक गुरुजी सर, आपण इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना जे आपलं मूल्यवान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपली आभार व्यक्त करतो. यापुढेही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ ललितपूर प्रयोगशील कला संकुलासोबत आपली नाळ अशीच जोडल्या गेलेली आहे आणि यानंतरही आम्ही जेव्हा तुम्हाला हात देऊन तेव्हा तुम्हाला यावं लागेल की मी आपल्याकडे हक्काने सांगू इच्छितो. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी वेळातून लागलेले जिल्हा माहिती अधिकारी विनोद राठोड सर यांचीही मनापासून आभार व्यक्त करतो. नाट्य परिषदेच्या अपर्णा निरळकर मॅडम यांचीही मनापासून आभार व्यक्त करतो. युवा केंद्राच्या चंदा रावळकर मॅडम यांचीही मी आभार व्यक्त करतो. सुरेश जुंगले सर ही आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज कोळ संचालक दलित प्रयोगशील कला संकुल यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. कारण आमच्या 2 वर्षापासून हा दलित प्रयोगशील कला संकुल हा जो विभाग आहे हा 4th गेअरवर चालतो. डायरेक्ट पहिला 2रा गेअर नाही आहे सर, जॉईन झाल्यापासून हा विभाग 4th गेअरवर चालतो. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून आम्ही बघतोय की सतत काही ना काही नवीन नवीन उपक्रम त्यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या संकल्पनेतून इथं राबवले जातात. मला इथे उपस्थित असलेले पाहुण्यांना सांगायला फार आवडेल की मागच्या वर्षी आपण जगभरातल्या चित्रपट निर्मितीविषयक प्रशिक्षण देणारी जगभरातल्या 5 संस्थांपैकी एका संस्थेचं जे नाव आहे भारतातल्या एका संस्था एक जी संस्था आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सरांच्या पुढाकारातून मागच्या वर्षी आपण त्या सगळ्यात मोठ्या इन्स्टिट्यूटसोबत आपण निर्मिती केलेलं आहे आपण त्याच्याशी जोडल्या गेलेलो आहोत. आणि त्या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत आपण जवळपास 4 ते 5 लघु अभ्यासक्रम चित्रपट निर्मितीविषयक लघु अभ्यासक्रम म्हणून राबवलेले आहे. त्याचा फायदा संकुलातील विद्यार्थ्यांनाच नाही तर नांदेडमधल्या इतरही कलावंतांना इच्छुकांना त्याचा फायदा झालेला आहे. स्मार्टफोन फिल्म मेकिंग असेल, स्क्रीन ॲक्टिंग असेल, फिल्म ॲप्रिशिएशन असेल किंवा स्क्रिप्ट रायटिंग असेल या 4 विषयांवरती आपण जवळपास 5 ते 6 अभ्यासक्रम राबवलेले आहे. आणि हे सगळं जे काही शक्य होत आहे ते तौर सरांमुळे त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर महेश जोशी सरांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले मित्र दिनेश कोळे सर, गोविंद जोशी सर, राहुल ढुगळे, राम चव्हाणजी सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचेही आभार व्यक्त करतो की आपण या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या सर्वांचे आभार आणि अध्यक्षांच्या तर्फे हा समारोपाचा